मेट्रो 3 हम मुंबई से आते हैं थोड़ा सा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहे आणि हा टोटल 33.5 किलोमीटर का पूर्ण भुयारी मेट्रो प्रकल्प याच्यामध्ये पहिला टप्पा जो आहे 12.5 किलोमीटरचा, दुसरा टप्पा 21.5 किलोमीटरचा आणि या मेट्रो च्या कामामध्ये अतिशय ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आणि मग त्याच्यामध्ये टनेल असेल ऍडव्हान्स टनेल बोरिंग मशीनचा वापर केलेला आहे, त्याचबरोबर अतिशय ऍडव्हान्स ऑटोमेटेड टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे, पूर्णपणे एअर कंडिशन प्रकल्प आहे यामध्ये एअर पोल्युशन होऊ नये, नॉईज पोल्युशन होऊ नये, व्हायब्रेशन होऊ नये याची पूर्ण काळजी घेतली आहे आणि ऍडव्हान्स स्विस टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे जे अमेरिकन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी बरोबर अमेरिका दुर्ग आणि त्यामुळे पूर्णपणे सेफ्टीच्या दृष्टीने प्लॅटफॉर्मवरचा माणूस कुठलाही ट्रॅकवर जाऊ शकत नाही, पडू शकत नाही आणि मेट्रोतला माणूस खाली ट्रॅकवर पडू शकत नाही अशा प्रकारची सगळी ऍडव्हान्स सिस्टीम आहे, पूर्णपणे व्हेंटिलेशन जेवढं आवश्यक आहे ते देण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचा बॅकअप देण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचबरोबर या संपूर्ण प्रकल्पामध्ये फायर सिस्टीम जी आहे ती अतिशय ऍडव्हान्स आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जे प्रवासी आहे त्यांच्या जीवाची सुरक्षितता सेफ्टी पूर्णपणे या प्रकल्पामध्ये घेतली अशा प्रकारचा हा प्रकल्प मेट्रो 1, मेट्रो 2, मेट्रो 6 आणि मेट्रो 9 अशा मेट्रोचे लेन जे आहेत त्याला कनेक्ट करणारा जोडणारा आहे, मोनोरेलला जोडणारा आहे, त्याचबरोबर जे आपलं डोमेस्टिक एअरपोर्ट आहे, इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याला देखील जोडणार आहे आणि पूर्ण जवळपास संपूर्ण मुंबई जी आहे या मुंबईशी खऱ्या अर्थाने कनेक्ट करणारा हा मुंबईची लाईफलाईन करणारा हा प्रकल्प आहे, सबर्बन जी रेल्वे आहे सेंट्रल वेस्टर्न त्याला देखील हा जोडतो आहे, त्यामुळे त्याचे पॅसेंजर जे आहे हे देखील प्रवासी या मेट्रोतून प्रवास केल्यामुळे त्या रेल्वेवरचा देखील सबर्बन रेल्वेवरचा देखील ताण कमी होईल आणि जवळपास 2.61 मेट्रिक टन 2.61 लाख मेट्रिक टन कार्बन डायऑक्साइड याच्यामुळे कमी होणार अशा प्रकारचा पोल्युशन कमी करणारा पर्यावरण पूरक हा प्रकल्प आहे, याच्यामुळे जवळपास 6 लाख वाहन रस्त्यावरची कमी होती, मेट्रोमध्ये प्रवास करतील, लोकांचा ट्रॅव्हल टाईम वाचेल, इफिशियन्सी वाढेल, कामावर त्याचा परिणाम होईल, चांगला परिणाम होईल, क्षमता वाढेल आणि लोकांचा वेळ आज आपले किती टक्के काम पूर्ण झालेलं आहे आणि कधीपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो रुजू होईल? हा जवळपास पहिला टप्पा जो आहे जवळपास 80 ते 90% पूर्ण झाला, 89% आणि हा डिसेंबर 2023 पूर्वी कंप्लीट होईल आणि दुसरा टप्पा जो आहे तो 2024 जून पर्यंत टार्गेट आहे, परंतु
टाइम करण्याचा प्रयत्न ही आमची मेट्रोची टीम करेल अशा प्रकारची खात्री। हिंदी में जानना चाहेंगे, आज जो आपने जायजा लिया मेट्रो का, क्या खासियत इस पूरे मेट्रो सेक्शन में होगी, कब तक हालांकि मेट्रो का काम पूरा हो जाएगा? मेट्रो थ्री जो लेन है, मेट्रो थ्री प्रोजेक्ट जो है, ये मुंबई के लिए बहुत ही इम्पोर्टेंट प्रोजेक्ट है। ये पूरी तरह अंडरग्राउंड है, 27 स्टेशन है उसमें, 26 स्टेशन तो अंडरग्राउंड है, एक स्टेशन आरी में ऊपर है और ये फुल्ली ऑटोमेटेड है। यहाँ पर एडवांस टेक्नोलॉजी का इस्तेमाल किया है, इसमें टनल हो या ट्रैक हो, ये ट्रैक की स्विच टेक्नोलॉजी का इस्तेमाल करके बनाया है, इससे नॉइज पोल्यूशन, एयर पोल्यूशन और वाइब्रेशन नहीं होता और बिल्कुल सेफ्टी के लिए पूरी तरह लोगों की जान की रक्षा और उनकी सेफ्टी को प्रायोरिटी दी हुई है। इसमें फायर प्रूफ सभी सिस्टम्स लगाई है, इसमें पूरी तरह सेफ्टी का ध्यान रखा गया है, कोई भी एक्सीडेंट यहाँ पर ना हो, इसलिए पूरी तरह प्लेटफॉर्म और जो मेट्रो है इसमें सेफ्टी जो मॉल है उसका भी इस्तेमाल किया है, वेंटिलेशन बहुत बड़े पैमाने पर रखा गया है, ऐसा ये पूरी तरह लोगों के लिए सेफ प्रोजेक्ट है और इसकी वजह से मेट्रो वन, मेट्रो टू, मेट्रो सिक्स और मेट्रो नाइन के साथ मेट्रो थ्री कनेक्ट होगा, डोमेस्टिक और इंटरनेशनल एयरपोर्ट को कनेक्ट करेगा, मेट्रो रेल को कनेक्ट होगा और ये पूरी तरह एक तरह से देखा जाए तो कोई कवर करने वाले प्रोजेक्ट है। आर एस ए, पीकेसी, ये लाखों लोगों को फायदेमंद ऐसा प्रोजेक्ट है। सर, अगर मेट्रो रेल जो MMR में बनी जा रहे हैं उसमें देखा जाए, बाकी के MMR में जो मेट्रो रेल बनी जा रही है उसमें देखा जाए, कार डेपो का एक मेजर इशू है, चाहे वो भाईंदर हो, कशेली हो, कल्याण हो, कांजूर मार्ग हो या कोई और जगह हो, तो उसके बारे में क्या है, किस तरह की प्लानिंग में मिस प्लानिंग ना करे जाए? अभी तो इसका तो प्रोजेक्ट, ये जो कारशेड का मुद्दा था वो तो सॉल्व हो गया है, वो पहले उसको स्टे दिया था लेकिन हमारी सरकार आने के बाद तुरंत उसको कार्यान्वित कर दिया है। इसकी जरूरत है इस प्रोजेक्ट के लिए, जो सभी चीज़ें जो है, सभी जो दिक्कतें थी सभी स्पीड ब्रेकर को हटाया गया है और जैसे आपने अन्य जो MMR की कारशेड का मुद्दा पूछा है तो सभी कारशेड के जितने प्रॉब्लम थे सबसे सॉल्व हो गए। सर, मुंबई गोवा महामार्ग पर सिकंदराबाद में टिकट ट्रेन में रुकते हुए ट्रेन अच्छा आगे और पुनः चलो मेट्रो के प्रश्न सर कारशेड से मराठी मध्ये जाए सर, कारशेडचा मेट्रो तर जाळत निघून जात आहे मात्र कारशेडचे प्रॉब्लेम होत आहे, त्या संदर्भात कशा उपाय होतो? यामध्ये तुम्हाला एवढंच सांगतो मी की मेट्रो तीन लाखो प्रवाशांना दिलासा देईल, तसेच मेट्रोचं काम टप्प्याटप्प्याने, जे 337 किलोमीटरचं मेट्रोचं जे जाळं आहे, नेटवर्क आहे, हे टप्प्याटप्प्याने पुढच्या 2-3 वर्षामध्ये कम्प्लीट झाल्यानंतर जवळपास 50-60 लाख प्रायव्हेट व्हेकल जे आहेत, खाजगी वाहनं हे रस्त्यावरून कमी होतील, लोक मेट्रोमधून प्रवास करतील आणि त्याचा फायदा लाखो लोकांना होईल। कारशेडच्या बाबतीमध्ये जे मुद्दे होते ते सॉर्टआउट झालेले आहेत, त्याच्यातले अडचणी आणि स्पीड ब्रेकर सगळे हटवलेले आहेत, पूर्णपणे जोरामध्ये सगळीकडे काम सुरू। सर, कांजूरमार्ग डेपो, कांजूरमार्ग डेपो बद्दल आता सध्या काय स्टेटस आहे? या मेट्रो तीनचा जो आहे आरेचा विषय तो मिटलेला आहे, कांजूर जे आहे मेट्रो सिक्सला आवश्यक आहे, जे जे आवश्यक आहे ते बिलकुल केलं जाईल, यामध्ये कुठंही हा प्रकल्प डिले होईल, हा प्रकल्पला विलंब होईल आणि लोकांचे जास्तीचे पैसे, राज्याचे जास्तीचे पैसे खर्च होणार नाही याची काळजी आमच्या सरकारने घेत आहे। एक तर अंडरग्राउंड मेट्रोसाठी मोठ्या प्रमाणावर विरोध झाला, विधानसभेतही झाला, किती आव्हानात्मक होतं आणि मुंबईची जी जडणघडण आहे
रेल्वे लाईन असेल, पाईप लाईन असेल, किती मोठं आव्हान होतं. एक आव्हान पहिलं ना, आता मेट्रोच्या टनलमधूनच आलो मी. या मेट्रो थ्रीला माझा तिसरी व्हिजिट आहे. यापूर्वी देखील या मेट्रो थ्रीला मी व्हिजिट केलेली आहे. अतिशय आमची जी टीम आहे मेट्रोची, MMRCची, याच्यामध्ये पूर्णपणे सगळे लोक जे आहेत अतिशय मेहनत करताय, दिवस रात्र काम करताय, आणि त्यामुळे हे जे भुयारी मार्गाचं आव्हान जे आहे, चॅलेंज जे आहे, हे पूर्ण केलेलं आहे. आणि जवळपास हा पूर्ण प्रकल्प जो आहे हा पूर्ण भुयारी आहे. आणि त्यामुळे या जे काही प्रकल्पासमोर आव्हान होतं ते आमच्या सर्व टीमने विलय पेललेलं आहे. मी त्यांना मनापासून त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन. साहेब, प्रश्न मुंबईचं मेट्रो लवकरात लवकर पूर्ण होतं, पण मुंबईच्या बाहेर ठाणे, कल्याण, भिवंडी, नवी मुंबई इथल्या मेट्रोचं काम जे आहे ते त्या प्रगती पथावर नाही, अशा प्रकारे त्याचं किती काम लवकरात होईल ते कधी कंप्लीट? मुंबईप्रमाणे जे MMRचे मेट्रो प्रकल्प आहेत, वेगवेगळ्या शहराचे वेगवेगळे ऑप्शन, वेगवेगळी गरज, त्यामुळे ज्या ज्या पद्धतीने त्या त्या प्रकल्पांना पुढे नेण्याचं काम राज्य सरकारचं आहे, जबाबदारी आमची आहे. संपूर्ण MMR काय, मुंबई काय, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाहतूक कोंडी दूर करण्याचं काम, किंबहुना तिथल्या लोकांना चांगलं पब्लिक ट्रान्सपोर्ट देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून केलं. सर, नवी मुंबई मेट्रो कधी चालू होईल? सुरू हो जाएगा, एक क्लिअरन्स आएगा, दो भी होगा. मला अर्धवट माहिती, तुम्ही पूर्ण माहिती घेऊन या. मुंबई गोवा हायवे आता पूर्ण होतोय आणि आज बैठकीमध्ये त्याची चर्चा झाली. तो नॅशनल हायवे आहे आणि गडकरी साहेबांनी त्याच्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्यामुळे तो काही कॉन्ट्रॅक्टर ज्या पद्धतीने स्लो झाले, त्याच्यामध्ये अडचणी आल्या, त्या सर्व अडचणींमध्ये गडकरी साहेबांनी पूर्ण मदत केली आणि तो आपल्या मुंबई गोवा हायवे जो आहे आपल्या महाराष्ट्रासाठी आणि कोकणासाठी महत्त्वाचा आहे, तो लवकरच पूर्ण. पूर्वीच्या सरकारमध्ये ठीक आहे ना, पूर्वीच्या सरकारमध्ये हा पण प्रकल्प डिले झाला होता, बरोबर ना? त्यामुळे आता पूर्वीच्या सरकारने दिले झालेले प्रकल्प आपण पुढे नेतच आहे. त्यामुळे कुणावर टीका करण्यापेक्षा मला वाटतं आपण चांगलं काम करू, हा चांगला प्रकल्प आहे आणि पुढे नेण्याचं काम आपण. 11 किंवा 12 तारखेला सत्ता संघर्षाची सुनावणी होणार आहे. सरकार पूर्ण काय होईल?